नमस्कार, मी पौर्णिमा शिंदे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण पाहत आहात आपली वाहिनी म्हणजे सह्याद्रीची योग संजीवनी. मंडळी, आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याच प्रमाणात असंतुलन पाहिलं जातं आणि या असंतुलनामुळेच आयुष्य विस्कळीत होत चाललं आहे आणि हे विस्कळीत झालेलं आयुष्य पुन्हा एकदा एकत्र जुळून येतं ते योग संजीवनीमुळे. आपल्याला योगामुळे पूर्णत्वाला गेल्यासारखं वाटतं, कारण योग हा अंतरात्म्याला एकाग्र करतो. तर अशा एकाग्रतेची जाणीव आपण जाणून घेऊया डॉक्टर निलेश महाजन यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. योग संजीवनीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर डॉक्टर, आमचा आजचा प्रश्न आहे की प्राणायाम म्हणजे नक्की काय? पतंजली योगसूत्रामध्ये प्राणायामाची व्याख्या अशी सांगितली आहे की तस्मिन सती श्वास प्रच्छास योह गतिविच्छेद प्राणायाम. म्हणजे काय की आपल्या श्वास घेण्याची आणि उच्छ्वासाची गतीमध्ये केलेला बदल म्हणजे प्राणायाम. शब्दशः जर का प्राणायामाचा आपण अर्थ घेतला तर प्राण म्हणजे या सृष्टीमधील एक अतुलनीय शक्ती की जिच्यावरती सर्व सृष्टीचा डोलारा उभा आहे, जिच्या आधिपत्याखाली सर्व कार्य घडतात अशी ही प्राणशक्ती. आणि आयाम म्हणजे नियंत्रण. मग अशा या प्राणशक्तीवरती मिळवणारं नियंत्रण म्हणजे प्राणायाम होय. अच्छा, बरं. प्राणायामचे कोणकोणते प्रकार आहेत? प्राणायामांचे विशेषतः काही ग्रंथांमध्ये 8 प्रकार सांगितलेले आहेत. सूर्यभेदन, उज्जायी, भ्रस्रिका, भ्रामरी, शीतली, सितकारी, मूर्छा आणि प्लाविनी असे 8 प्रकार सांगितलेले आहेत. आपण कशाप्रकारे श्वास घेतो, कशाप्रकारे श्वास सोडतो याच्या गतीवरून त्याचे हे प्रकार झालेले आहेत. म्हणजे सूर्यभेदन प्राणायाम करताना आपल्याला उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नागपुडीने तो श्वास बाहेर सोडायचा आहे. भ्रामरी प्राणायाम करताना आपल्या श्वासाचं ज्याप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा गुंजन करतो त्याप्रकारे आपल्याला गुंजन करायचं आहे. उज्जायी प्राणायामामध्ये आपल्याला कंठाला स्पर्श करून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे आपण कशाप्रकारे श्वास घेतो याच्यानुसार त्याचे प्रकार हे केलेले आहेत. विशेषतः प्रत्येक आजारानुसार सुद्धा आपण याच्यामध्ये बदल करू शकतो, कारण की सूर्यभेदन हा उष्ण स्वरूपाचा प्राणायाम आहे, शीतली हा शीत स्वरूपाचा प्राणायाम आहे. त्याच्यामुळे चिकित्सेमध्ये सुद्धा या अशा प्रकारच्या गुणधर्मांचा वापर करून आपण चिकित्सा करू शकतो. बरं सर, प्राणायाम केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात? प्राणायाम केल्यामुळे ग्रंथानुसार बघितलं तर आपल्या अंतरात्म्याचं दर्शन होतं असं ग्रंथानुसार आहे. अच्छा, की आपल्या जो काही मनावरचे आवरण असतात, अविद्यादी क्लेश असतात, ते नाहीसे होतात. परंतु जर का शारीरिक लेवलवरती बघितलं तर आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता प्राणायामामुळे चांगल्या प्रकारे वाढते. शिवाय आपली जी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असते तर त्याच्यावरती सुद्धा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो. शिवाय प्राणशक्ती ही जी मी वर्णन केली की अतुलनीय शक्ती आहे, तर प्राणशक्तीद्वारे आपल्या शरीरामधील सर्व अनैच्छिक कार्य चालू असतात. म्हणजे हृदयाचं काम, आपलं रक्ताभिसरण, पचन संस्था, मलमूत्र विसर्जन, बरोबर, अंतःस्रावी ग्रंथीचे स्त्राव, मेंदूंमधील होणारे स्त्राव, हे सर्व स्त्राव या प्राणशक्तीच्या आधिपत्याखाली किंवा प्राणवायूच्या आधिपत्याखाली चालू असतात. तर ज्यावेळेस आपण या प्राणशक्तीवरती हळूहळू नियंत्रण मिळवत जातो तर आपल्याला हळूहळू या सर्व गोष्टींवरती सुद्धा हळूहळू नियंत्रण येतं. आणि विशेषतः जे काही आपण स्ट्रेस डिसऑर्डर्स म्हणतो किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स ज्याला म्हणतो, मनोशारीरिक आजार आपण म्हणतो, तर या आजारांवरती प्राणायामाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. विशेषतः हृदयरोग, दमा, हायपर ॲसिडिटी, अंतःस्रावी ग्रंथीचे विकार, वंध्यत्व, पचनसंस्थेशी रिलेटेड जर का काही आजार असतील तर ते सुद्धा प्राणायामामुळे खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. चला तर मंडळी, योगाची प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष माहिती घेऊया.
आजचं पहिलं आपण आसन बघूयात, सर्वांग आसन। आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ 90 अंशापर्यंत वरती उचलायचे आहेत। दोन्ही पाय आपल्या डोक्याकडे घ्यायचे आहेत, कंबरवर उचलायचे आहे, दोन्ही हातांनी आपल्या कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि जेवढं शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये आपली छातीवरती उचलायची आहे। पाय सरळ ठेवायचे आहेत, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे ठेवायची आहे। सर्वांगासन, सर्वांगासनामुळे आपल्या थायरॉइड ग्लँडवरती दाब पडतो, त्यामुळे तिचं कार्य सुधारतं, थायरॉइड ग्लँड उत्तेजित होते, पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते आणि कण्यास नवचैतन्य प्राप्त होते। आपला मानसिक ताणतणाव कमी होतो आणि स्वसंतुलन वाढण्यास मदत होते। मानेची लवचिकता वाढते, त्यामुळे तेथील शिरा स्नायू या सक्षम होतात, बद्धकोष्ठता नाहीशी होते, पायाकडील रक्तपुरवठा सहजपणे आपल्या खाली आल्यामुळे आसन वेरिकोज व्हेन्स या आजारावरती या आसनाचा चांगला फायदा होतो। आसन सोडताना हळूवार पाय खाली घ्यायचे आहेत, आधार सोडायचा आहे आणि हळूवार श्वास बाहेर सोडत पाय खाली घ्यायचे आहेत आणि आसन पूर्वस्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे। पुढचं आसन हलासन। आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे, दोन्ही हात जमिनीला टेकलेले ठेवायचे आहेत, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशांपर्यंत वरती उचलायचे आहेत, दोन्ही हातांवरती दाब देऊन कंबरवरती उचलायचे आहेत, पाय डोक्याकडे करायचे आहेत मागे आणि दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे आहेत। या आसनामध्ये आपला आकार नांगरासारखा होतो, यामुळे या आसनाला हलासन असं म्हणतात। हल म्हणजे नांगर। हलासनामुळे आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता वाढत असते, स्नायूंची ताकद वाढते, पाठीच्या एकूणच आरोग्यासाठी या आसनाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो। त्यामुळे पाठदुखी मानदुखी या आजारांवरती याचा फायदा होतो। सर्वांगासनामुळे मिळणारे सर्व लाभ या आसनामुळे आपल्याला मिळत असतात। मधुमेही व्यक्तींसाठी स्वादुपिंडांचे कार्य सुधारण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो, परंतु तीव्र स्वरूपाची जर का मानदुखी आणि पाठदुखी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला नेहमी चांगलं। आसन सोडताना एकदम हळूवार पाय सरळ करायचे आहेत, कंबर खाली टेकवायची आहे आणि हळूवार आसन पूर्वस्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे। जेवढं नियंत्रण आपलं या आसन करताना राहील तेवढा आपल्याला फायदा हा अधिक होणार आहे। पुढचं आसन आपण बघूयात, भुजंगासन। भुजंगासन दोन प्रकारे करता येते, आपण पहिल्या प्रकारे भुजंगासन बघूयात। विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं आहे, दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत, हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे, हळूवार दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि छाती वर उचलायची आहे, दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत, दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले, मान वरती करायचे आहे, पाठीच्या स्नायूंना मानेच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे, जेवढं शक्य तेवढं मान मागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे। भुजंगासन, हळूवार श्वास बाहेर सोडत हात खाली आणायचे आहेत, पुन्हा एकदा करायचं आहे। योग्य आणि नियमित जर का या आसनाचा सराव केला तर पाठदुखी, स्लिप डिस्क, सायटिका या आजारांमध्ये आपल्याला चांगला फायदा होत असतो। दोन मणक्यातील गादी सरकल्यामुळे आपल्या पायाकडे जाणाऱ्या नसांवरती जर का दाब पडला तर त्याला सायटिका असे म्हणतात आणि त्या आजारांवरती अनेकविध रुग्णांवरती या आसनाचा फायदा झालेला आहे। हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे।
हेच आसन दुसऱ्या पद्धतीने करताना दोन्ही हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि हळूवार श्वास आतमध्ये घेत छातीवरती उचलायचे आणि पूर्ण हात सरळ करायचे नाहीयेत. कोपरे थोडेसे जमिनीपासून वरती उचलायचे आहेत. या आसनामुळे पाठीच्या स्नायूंना जास्त प्रमाणामध्ये ताण पडतो. हळूवार खाली व्हायचं आहे. पुन्हा एकदा करायचं आहे. हे आसन केल्यामुळे आपल्या पाठीचे जे काही डीप स्नायू आहेत, जे मणक्याला लागून असणारे आतील स्नायू आहेत, त्यांचं अल्टरनेट स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन होतं. त्यामुळे पाठीच्या कण्याला रक्तपुरवठा हा वाढतो. पाठीच्या कण्याला लागून असणारे मसल्स, लिगॅमेंट यांचे कार्य सुधारते. हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे. भुजंग म्हणजे कुंडलिनी आणि या आसनाच्या नियमित सरावाने कुंडलिनीसुद्धा जागृत होते असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. दोन्ही हात हळूवार मागे घ्यायचे आहेत. कपाळ जमिनीला टेकून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. पुढील आसन शलभासन. आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. हळूवार दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. लक्ष पूर्ण डाव्या पायाकडे आपल्याला करायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ मागे वरती उचलायचा आहे. जेवढं शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये या स्थितीमध्ये आपल्याला पाय वरती रोखून धरायचा आहे. अर्धशलभासन या आसनाचं नाव आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला एका पायाने करायचं आहे आणि जेव्हा आपल्याला याचा सराव होईल तेव्हा आपल्याला दोन्ही पायाने हे करायचं आहे. श्वास बाहेर सोडत हळूवार पाय खाली घ्यायचा आहे. उजव्या पायाने परत एकदा करायचं आहे. शलभ म्हणजे टोळ. टोळ या पक्षाची शेपटी वरच्या दिशेने असते तर त्याप्रकारे आपल्या शरीराचा आकार होतो. त्यामुळे या आसनास शलभासन असे म्हणतात. हळूवार श्वास बाहेर सोडत पाय खाली घ्यायचे आहेत. हेच आसन दोन्ही पायांनी करताना दोन्ही हातांच्या मुठी आपल्या मांड्याखाली ठेवायच्या आहेत. लक्ष दोन्हीही पायांकडे आपल्याला करायचं आहे आता आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वरती उचलायचे आहेत. शलभासनामुळे आपल्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेशन मिळते. पाठीच्या स्नायूंची ताकद आणि स्टॅमिना वाढतो. हळूवार खाली ठेवायचं आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे श्वसनासंदर्भातील आजारांवरती अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. पुन्हा एकदा करायचं आहे. हळूवार श्वास आतमध्ये घेत पाय वर. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले आणि हळूवार दोन्ही पाय खाली घ्यायचे आहेत. श्वास बाहेर. दोन्ही हात मांड्यांखालून काढून कपाळ जमिनीला टेकून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. पुढील प्राणायाम आपण बघणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करताना प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. सुरू करायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. हळूवार श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा एकदम ताठ, डोळे बंद राहतील याकडे लक्ष. जेवढे हळूवार आणि स्थिर आपण श्वास आतमध्ये घेतोय तेवढं आपल्याला अनुलोम विलोम प्राणायामाचा फायदा होतो. नजर दोन्हीही भुवयांच्या मध्ये आपल्याला केंद्रित ठेवायची आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला श्वास रोखून धरायचा नाही आहे. फक्त श्वास आतमध्ये घेणं म्हणजे पूरक आणि श्वास बाहेर सोडणं म्हणजे रेचक असं करायचं आहे.
जसे आपल्याला प्राणायाम करायची, अनुलोम-विलोम करायची, अनुलोम-विलोम करायची सवय होईल, तसे हळूवारपणे कुंभक करायला सुरुवात करायची आहे। हळूवार घेतलेला श्वास, हळूवार सोडलेला श्वास। अनुलोम विलोम प्राणायामामध्ये श्वसनावरती नियंत्रण महत्त्वाचं आहे। केवळ खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं म्हणजे प्राणायाम नाही, तर श्वासावरती असणारं नियंत्रण म्हणजे प्राणायाम। आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरती याचा परिणाम होतो। फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, हृदयाचं कार्य सुधारतं, मन आपल्या नियंत्रणामध्ये यायला आपल्याला अनुलोम विलोम प्राणायामाचा उपयोग होतो। अनुलोम विलोम प्राणायाम थांबवत असताना सुद्धा नेहमी डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे। कारण की जेव्हा डाव्या नाकपुडीने आपण श्वास आतमध्ये घेऊन अनुलोम विलोम प्राणायामास सुरुवात करतो, नंतर उजव्या नागपुडीने श्वास सोडतो, पुन्हा उजव्या नागपुडीने श्वास आपण आतमध्ये घेतो आणि डाव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडतो, तेव्हा अनुलोम विलोम प्राणायामाचं एक आवर्तन हे पूर्ण होत असतं। त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम थांबवताना सुद्धा डाव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडूनच अनुलोम विलोम प्राणायाम करायचा, आपल्याला थांबवायचा आहे। Relax. धन्यवाद डॉक्टर। धन्यवाद। तर मग अशा रीतीने योगासनाचे फायदे आपण जाणून घेतले। चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया आपली वाहिनी म्हणजे सह्याद्री वाहिनीवरच्या योग संजीवनी या कार्यक्रमात। नमस्कार।